मित्रांनो सप्रेम नमस्कार, मी विनोद कुमार माने माने गुरुजी, आपण सर्वांचं माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, मी 23 तारखेपासून साधारणतः माझं चॅनल 23 तारखेला हॅक करण्यात आलेलं होतं. हॅकरने हॅक केलेलं होतं माझी पूर्णतः जीमेल आय डी आणि कशीबशी ती मला मिळवण्यामध्ये मला यश आलं. आणि आत्ता परत काल परवाला म्हणजे 26 तारखेला हॅकरांनी परत माझं विनोद कुमार माने फेसबुक अकाउंट, त्याच्यानंतर माझं 2 इंस्टाग्राम आय डी आणि त्याचबरोबर माझं एज्युकेशनल मोटिवेशनल हे फेसबुक पेज हॅकरांनी पूर्णतः म्हणजे आपल्याकडे आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक जे घाणेरडे कृत्य आहे, म्हणजे कुणाला तरी म्हणजे पुढं जाऊ न देण्याचं किंवा ज्याने खूप चांगलं काम केलं आहे त्याला अडवण्याचं किंवा त्याला त्रास देण्याचं, अशा प्रकारचं कार्य जे आहे जे आज सोशल मीडियावर असंख्य लोक हॅक करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, तर या संदर्भात मी माननीय पोलीस अधीक्षक गोंदिया जिल्हा यांना तक्रार केलेली आहे, सायबर सेलला तक्रार केलेली आहे, माझ्या जवळ असलेल्या पोलीस स्टेशनला मी तक्रार केलेली आहे. आणि त्यांचं डिव्हाइस, ज्या डिव्हाइसवरून त्यांनी हॅक केलेलं आहे ते डिव्हाइस, त्यांचं ईमेल आय डी ते मला प्राप्त झालेलं आहे. आणि एवढंच नाही तर माझ्या नावाची फेक आय डी त्यांनी तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे हॅकर्स लोकांनी माझ्या आय डीचा, माझ्या फेसबुक आय डीचा, इंस्टाग्राम आय डीचा वापर करून जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे पैशाची डिमांड वगैरे केली, मागणी केली, तर मला सूचित करायचं, किंवा त्यांच्याकडून माझ्या नावाचा जर गैरवापर करून तुम्हाला काही मेसेज वगैरे जर पाठवले असतील तर ते मला सांगायचं, ते मला कळवायचं, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर या संदर्भात कारवाई केली जाईल. मित्रांनो, व्यक्ती हा अत्यंत मेहनत करतो आहे, आज 10 ते 12 वर्षाची मेहनत या ठिकाणी माझी आहे, आणि हॅकर लोकांनी अशा पद्धतीचं एक गैरवर्तन करून माझं आय डी या ठिकाणी हॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्या लोकांना सरकारने शासनानं लवकरात लवकर कडक अशी कारवाई करून गैरवर्तन करणाऱ्या लोकांवरती अशा पद्धतीची कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी ही माझी मागणी आहे. कारण माझ्यासारखे असंख्य लोक आहेत ज्यांच्या युट्यूब चॅनल असेल किंवा वेगवेगळे जे कार्य ऑनलाईनमध्ये करतात, तर अशा विनाकारण ही लोक हॅक करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आणि एवढंच नाही तर आपण देखील आपलं पासवर्ड आय डी कुणालाही शेअर करू नये, आणि अशा पद्धतीनं आपणही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कार्य करावं असं मला वाटतं. तर मित्रांनो, आता माझं युट्यूब चॅनल मला परत भेटलेलं आहेच, पण मला भीती वाटते की या लोकांनी कधी अजून पुन्हा अशा प्रकारचं गैरवर्तन करून पुन्हा हॅक करण्याचा प्रयत्न केला तर. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण मला भरभरून प्रेम द्या आणि भरभरून मला सपोर्ट करा, जेणेकरून हॅकर्स लोकांना आपल्याला म्हणजे त्यांना धडा शिकवता येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे जे कार्य आहे ते झालेलं आहे, ज्यामुळे 8 ते 10 दिवसापासून मी या त्रासाला अगदी कंटाळून गेलेलो आहे आणि हळूहळू आता ते मी करत आहे. पोलीस कंप्लेंट केलेली आहे, आता हळूहळू त्यांच्या सपोर्टनं हे सगळं काम करत आहे. पण अजूनही त्यांनी माझं फेसबुक आय डी, माझं 2 इंस्टाग्राम आय डी, त्याचबरोबर माझं एज्युकेशनल मोटिवेशनल फेसबुक पेज अजूनही त्यांनी हॅक करून घेतलेलं आहे, जे अजूनही मला प्राप्त झालेलं नाही. तर ही सूचना मला तुम्हाला द्यायची होती, जेणेकरून माझ्या नावाचा गैरवापर करून तुमच्याकडे जर अशा प्रकारचं कुठलंही जर मेसेज आलं तर ते मला सूचित करावं. धन्यवाद मित्रांनो.